कुठे कुठे करणार बाकी काय होत लालबागचा राजा का लालबागचा राजा मागच्या वर्षाचं होतं का नाही नाही या ठिकाणी गणपतीचं ज्या ठिकाणी प्रत्यक्षात मूर्ती तयार होत आहेत या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आमचं अष्टविनायक मंडळवाणी सब त्यांच्या पाठीमागं अगदी गेल्या 8-10 वर्षापासून अगदी भक्तीभाव भावनेने आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहणारी अशी आमची अष्टविनायक कॉलनी आज या ठिकाणी पोचलेली आहे आणि याचं निमित्त किंवा याचं कारण पुढे गणपती उत्सव येतोय जो घराघरात पोचलेला असा जो उत्सव भक्तिमार्गाने साजरा करणं केला जाणार हा उत्सव आणि त्या निमित्ताने या ठिकाणी मूर्ती बुकिंगसाठी पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी सगळ्यांच्या विचारांना एकमतानं सहमताने मूर्तीची आम्ही निवड केलेली आहे. गेली जवळजवळ हे जे अष्टविनायक मंडळ आहे किंवा आपली जी कॉलनी आहे आमची तर जवळजवळ आत्ताचं हे 8 वर्षे आणि गेल्या 8 वर्षापासून म्हणजे मागची 7 वर्षे आणि आताचं करंट 8 वर्षे या शिवाजी भाऊंच्या या ज्या ठिकाणी प्रॉडक्शन होतं या मूर्तींचं गणेश मूर्तींचं प्रत्येक वर्षी 7 वर्षे लगातार इथं येतोय हे 8 वर्षे अतिशय सुरेख सुंदर आणि प्रत्येकाच्या मनात भरेल अशी मनमोहक अतिशय सुंदर बाबांची मूर्ती या ठिकाणी तयार होती आणि म्हणून दुसरीकडे न जाता आम्ही गेली 8 वर्षे या ठिकाणी येतोय आणि मूर्ती बुक करून घेऊन जातो. यावर्षी 19 सप्टेंबरला गणेशोत्सव असल्यामुळे जोरात तयारी चालू आहे. पावसाची रिमझिम आमच्या परिसरात सकाळ संध्याकाळ चालू असल्याने आमच्याकडे अजून मूर्त्या थोड्याफार ओल्या आहे. कलरचं काम सुरू आहे. ऑर्डर बुकिंगप्रमाणे आमचं कलर काम चालू आहे आणि ह्यावर्षी जे काही POP आणि कलरचे रेट वाढल्याने साधारणतः 10% आसपास मूर्तीचे रेट वाढणार असल्याने मग मूर्त्या सुकत आहेत का? यावर्षी रिमझिम पाऊस असल्यामुळे मूर्त्या सुकवायला थोडा त्रास होतोय. आम्हाला व्हॅल्युजन काही कोळसा लावून त्या मूर्त्या सुकवा लागतात आणि मंडळांची ऑर्डरी पूर्ण करण्यासाठी गणेशोत्सव जवळच आल्याने आम्हाला थोडी तकलीफ होती. ती बुक करायला अजून कमीत कमी 20-25 दिवस बाकी आहेत. काय सांगाल? गणपती यावर्षी खूपच सुबक आणि सुंदर आले आहे त्यामुळे आम्ही 1 महिन्यापूर्वीच बुकिंग करायला आलो आहे. कारण दरवर्षीप्रमाणे इथं शेवटी मूर्त्या भेटतच नाही तेव्हा आम्ही 1 महिन्यापूर्वीच आपल्या मंडळाने 1 महिन्यापूर्वीच आता मूर्ती बुक केलेली आहे.